नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहुयाच्या काही ठळक घडामोडी. राज्य पोलीस भरतीत महाघोटाळा, सरळ सेवा स्पर्धा परीक्षा, पदोन्नतीची परीक्षा ठरवून 154 पोलीस कॉन्स्टेबलला पोलीस उपनिरीक्षक पदापासून आलय रोखण्यात सुरेश माने यांचा आरोप. राज्यातील हिंदू मागासवर्गीय, मातंग, अनुसूचित जातीतील नागरिकांचे धर्मपरिवर्तन रोखण्याकरिता रयत अंबुज स्वयंसेवक संघाची मुंबईत स्थापना. कैलासवासी विलास बाबासाहेब गोपले यांच्या पुण्यतिथी दिनी मातंग समाजाचा लढा कायम सुरू ठेवण्याचा क्रांतिज्योती कुसुमताई गोपले यांचा निर्धार. नवनिर्वाचित भाजप आमदार रमेश दादा पाटील यांचा नवी मुंबई तळवली कोळीवाडा येथील श्री देवस्थान ट्रस्ट ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं जाहीर सत्कार. आणि मुंबईसह राज्यभर गरबा नृत्याची झिंग. नवी मुंबई ऐरोली येथे नवी मुंबई कोळी समाज ट्रस्ट आणि आमदार रमेश दादा पाटील सोशल फाउंडेशनच्या वतीने धम्माल दांडिया 2018 आयोजन. नवरात्र उत्सवाला सुरुवात होताच मुंबई, नवी मुंबईसह राज्यभरात गरबा नृत्य करण्याची झिंग अवघ्या तरुणाईला चढले. नवी मुंबईच्या ऐरोली येथील कोळी भवन पटांगणात नवी मुंबई कोळी समाज ट्रस्ट आणि भाजपचे आमदार रमेश दादा पाटील सोशल फाउंडेशन आयोजित दांडिया 2018 गरबा खेळण्यासाठी जमलेल्या तरुण तरुणींनी असाच ठेका धरला. हा रास गरबा आहे भाजपचे नवनिर्वाचित आमदार रमेश दादा पाटील सोशल फाउंडेशन आणि नवी मुंबई कोळी समाज ट्रस्ट आयोजित नवी मुंबई ग्रँड धमाल दांडिया 2018 यंदा प्रथमच सुरू करण्यात आलेल्या ऐरोलीच्या सेक्टर 8 येथील कोळी भवन पटांगणावर या दांडियाला गरबा रसिकांचा भरघोस प्रतिसाद लाभलाय. लाईव्ह ऑर्केस्ट्राच्या तालावरती अवघ्या नवी मुंबईकरांनी येथे ठेका धरीत गरबा नृत्य करण्याचा आनंद लुटला. मुंबईमध्ये पहिल्यांदाच असं काही आगळवेगळी एक नवरात्री होत आहे. आम्ही इकडच्या भाविकांना आणि जनतेला काहीतरी वेगळं द्यावं म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रथमच वर्षी ही नवरात्री उत्सव आयोजित केलेली आहे. आमचे आणि आपले सर्वांचे लाडके आमदार माननीय रमेश दादा पाटील साहेब यांच्या माध्यमातून ही नवरात्र उत्सव आयोजित केलेला आहे. लोकांची अनेक वर्षापासून मागणी होती की ऐरोलीमध्ये जे हवं आहे, जे नवी मुंबईमध्ये हवं आहे असं काही भेटत नाहीये कुठं. त्यामुळे रमेश दादांना आणि आमच्याकडे बीजेपीकडे अशी मागणी होती की काहीतरी आगळं वेगळं या जे सोसायटीतली लोक आहेत, जी गावातली लोक आहेत आणि जे आपली बांधव आहेत त्यांच्यासाठी काहीतरी आगळं वेगळं व्हावं. त्या इच्छेतून आम्ही आज ही नवरात्री इथं साजरी करत आहोत आणि आपण बघतच असणार
की किती प्रतिसाद भेटलेला आहे पहिल्याच वर्षी, एवढा प्रचंड प्रतिसाद आहे हे काही नाही, पण रमेश दादांवरती आणि भारतीय जनता पार्टीवरती प्रेम करणारी सर्व भाविक आणि सर्व लोक आहेत, त्यामुळे मी सर्व भाविकांचे आणि माझे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो. कॅमेरामॅन शैलेश करंडेसह मोनिका तांबे, जनादेश वृत्तवाहिनी करिता.